पंकजा मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा हुलकावणी मिळाली आहे. भाजपकडून श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे नवे चेहरे देण्यात आलेले आहेत विधान परिषदेसाठी. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपले प्रतिनिधी नवनाथ बन या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याला देतील. नवनाथ, भारतीय जनता पार्टी ही विचारांवर आधारित कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि त्यामुळेच पॉलिटिकल कॅपॅसिटी, पॉलिटिकल करेज याच्या बरोबरीने पॉलिटिकल कमिटमेंट, पॉलिटिकल कन्व्हिक्शन, पक्षावरची श्रद्धा निष्ठा याचा विचार हा पक्ष नेहमीच करतो. त्यामुळे आमच्यासारख्या वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाने संधी दिली आहे. ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून तुमचं नाव चर्चेत होतं, तुम्हाला अपेक्षा होती पक्ष अशा पद्धतीने संधी देईल? भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांची काळजी घेण्याचा संस्कार आहे, त्याच्यामुळे तसं एका अर्थाने अपेक्षित होतच. खास करून तुम्ही विदर्भातून येतात, अनेक वर्ष संघटनेचं काम केलंय, याचा फायदा पक्षाला कसा होईल? भारतीय जनता पक्षामध्ये प्रामुख्याने मला तरी आतापर्यंत जी जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीमध्ये मी पक्षाचं काम वाढवण्याचाच विचार केला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे अशा प्रकारची शक्ती जेव्हा पक्ष देतो तेव्हा पक्षाच्या विकासासाठी, पक्षाच्या वाढीसाठीच माझी सगळी ऊर्जा मी खर्च करणार. किसान मोर्चामध्ये काम करत होता तुम्ही, आता भारत एकंदरीत केंद्रात असेल किंवा राज्यामध्ये असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज घुमणार का? 100% मी शेतकरी संघटनेचे काम केलं आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना कल्पना आहे की 2.5 वर्षाच्या काळात धानाचा उत्पादक असो, चाहे कापसाचा उत्पादक असो, चाहे गन्न्याचा उत्पादक असो, सगळ्यांचे हाल झाले आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा आवाज विधान परिषदेमध्ये उठणारच आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर श्रीकांत भारतीय यांचं एक नाव निश्चित झालेलं आहे, आता यादी आली आहे. कविता, ज्या यादीमध्ये आपण नजर टाकली तर प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे हे खरं तर सरप्राईज असं नाव भाजपकडनं आलंय. खरं तर पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती, परंतु ही दोन्ही नावं बाजूला पडली आणि उमा खापरे जे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना संधी मिळालेली आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, चित्रा वाघ यांच्याही नावाची चर्चा होती, परंतु ऐनवेळेला ही दोन्ही नावं मागे पडली आणि उमा खापरे यांचं नाव अचानक पुढे आलं आणि उमा खापरे यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. या यादीवर नजर टाकली तर सगळ्यात पहिलं नाव आहे ते अर्थात प्रवीण दरेकर जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं नाव आहे. त्याच्या पाठोपाठ राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांचं चौथं नाव आहे. तर प्रसाद लाड यांना 5व्या क्रमांकावर संधी मिळालेली आहे. ही जर का नावं म्हणली तर खरं तर प्रवीण दरेकर यांना संधी मिळेल अशी अपेक्षाच होती. ते विरोधी पक्षनेते म्हणून काम करतायत त्यामुळे त्यांनाही संधी मिळाली. त्याच्याखालोखाल राम शिंदे यांचा जो कर्जत जामखेड मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये खास करून रोहित पवार यांनी जेव्हापासून बाजी मारली कर्जत जामखेड मतदारसंघावर त्यांनी होल्ड मिळवला, त्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपला नवसंजीवनी द्यावी यासाठी एक धनगर समाजाचा चेहरा म्हणून राम शिंदे यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे राम शिंदे यांना त्यानिमित्ताने संधी मिळालेली आहे. त्याच्यानंतर श्रीकांत भारतीय हे भाजपचं संघटनात्मक काम करतात, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून मानले जातात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओएसडी म्हणून देखील त्यांनी काम केलंय, किसान मोर्चाचं काम देखील त्यांनी केलंय, विदर्भातला चेहरा आहे. त्यामुळे एक संघटनेचं नाव म्हणून श्रीकांत भारतीय यांचं नाव आलंय आणि याशिवाय उमा खापरे यांचं देखील नाव आहे. उमा खापरे हे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महिला मोर्चाला एक संधी मिळाली. 5वं नाव आहे प्रसाद लाड हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकार्य अशी त्यांची भाजपामध्ये ओळख झालेली आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांना देखील या निमित्ताने संधी मिळालेली आहे. चंद्रकांत दादा आलेले आहेत, चंद्रकांत दादा बोलत आहेत. हॅलो, दादा लेखा, दादा अखेर भाजपची यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 20 तारखेला होणाऱ्या 10 विधान परिषद जागांसाठी 5 उमेदवार आत्ताच केंद्र कार्यालयाने माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजीने घोषित केलेले आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमच्या खूप सीनियर कार्यकर्त्या उमाताई खापरे आणि विधान परिषदेचे माजी सदस्य राज्याचे उपाध्यक्ष प्रसाद लाड, अशी पाच नावं ही केंद्राने आता घोषित केलेली आहेत। यातल्या जवळजवळ सगळ्यांचे उमेदवारी अर्ज आज आम्ही भरतो। आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळेजण कोरी पाकीट असतो, जो पत्ता लिहिल तिथे जात असतो, आणि त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याने त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते, पण निर्णय हा शेवटी संघटना करते आणि प्रामुख्याने विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा याचे निर्णय हे केंद्र करत असतं, आणि केंद्राने केलेला निर्णय हा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो। पंकजाताईंची उमेदवारी व्हावी यासाठी माननीय देवेंद्रजींसहित आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल। ऑलरेडी पंकजाताई ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत, भविष्यातला आणखी काही विचार केला असेल। केंद्रीय पातळीवरचं नाव चर्चेत येतं, तुम्ही प्रयत्न करता मात्र त्याचं नाव पुन्हा काढमध्ये येते, आणि त्यामुळे जे कार्यकर्ते त्यांचे समर्थक आहेत त्यांची मोठी नाराजी समोर येते, ते उघडपणे येते, त्याबद्दल पक्ष काय करणार? जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे बरोबर, जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त केलेली न मिळण्यामुळे नाराजी व्यक्त करणे बरोबर, परंतु भारतीय जनता पार्टीतली नाराजी ही नेहमी जसं आपण पाण्यामधलं एखादं जहाज अचानक क्रेनने उचललं तर पडणारा जो खड्डा असतो तो जसं विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड भरला जातो, तसं नाराजीसुद्धा त्या पाण्यातल्या खड्ड्याप्रमाणे क्षणभराची असते। त्यामुळेच मगाशी मी म्हटलेलं पुन्हा रिपीट करेन, इच्छा व्यक्त करणं, अपेक्षा व्यक्त करणं आणि न झाल्यामुळे नाराजी व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही। केंद्रीय पातळीवर काही जबाबदारी दिली जाईल आता पंकजा मुंडेंना? ऑलरेडी पंकजा ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत, मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत, मध्य प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश नंतर, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर, त्यामुळे त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत, आणखीन काही जबाबदारी केंद्राच्या कल्पनेत असेल। भाजपाच्या उमेदवारीमध्ये आता प्रदेशनिहाय आणि जातीनिहाय सुद्धा कॅल्क्युलेशन समोर दिसून येतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उमा खापरे यांचं नाव सगळ्यांना आश्चर्यकारक, आणि दुसरं श्रीकांत भारती देखील संघटन मंत्री थेट राजकीय प्रवासामध्ये दिसतात, भाजपामध्ये हा फार तसा? श्रीकांत भारतीय संघटन मंत्री नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन मंत्री जे असतात त्यांना अशा प्रकारची कुठली निवडणूक लढवता येत नाही। श्रीकांत भारतीय हे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत, आता महाराष्ट्राला संघटन मंत्री नसल्यामुळे त्यांना सरचिटणीस इंटू ब्रॅकेट संघटन असं म्हटलेलं आहे, असे आणखीन एक सरचिटणीस आहे ज्यांना महाराष्ट्राचे सरचिटणीस इंटू ब्रॅकेट मुख्यालय म्हटलेलं आहे, अतुल वझे, त्यामुळे श्रीकांत भारतीय हे संघटन मंत्री नाहीत, आणि संघटन मंत्री नसल्यामुळे संघटन मंत्र्याची संघटन सरचिटणीस या नात्याने भूमिका ते बजावतात। अनेक दिसले की अनेक अपक्षांची नाराजी उघडपणे जाहीर केली, मात्र तरीही मतदान त्यांनाच करू असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। सपाची नाराजी आहे आणि त्याचबरोबर एमआयएम सुद्धा आपली भूमिका काल दाखवलेली आहे, या पूर्ण घडामोडीचा फायदा तुम्हाला होईल? कशाचा फायदा होईल माहीत नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतले तिन्ही उमेदवार विजयी होते। शेलार आशिष शेलार आज मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांना भेटायला गेलेले आहेत, कारण मनसेचं पण एक मत आहे कल्याणचे आमदार राजू पाटील, आणि त्यामुळे ते मत मागण्यासाठी स्वाभाविकपणे वेगवेगळ्या पक्षांकडे आम्ही जातो, तसे आशिष शेलार राजसाहेबांकडे गेलेले आहेत आणि माझी खात्री आहे की राजसाहेब त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद देतील। परिषदेच्या 10 जागांसाठी खरं तर ही लढत होते, मात्र महाविकास आघाडीकडनं देखील 6 उमेदवार उभे केले जाणार, निवडणूक होणार हे निश्चित कुठेतरी पाहायला मिळत आहे, पुन्हा एकदा हे समीकरण कसं जोडलं जाणार आहे माहीत नाही। एखाद्या वेळेस राज्यसभेच्या निकालानंतर
हे बदलेल पण दादा घटक पक्षांना म्हणजे खास करून सदाभाऊ खोत विनायक मेटे यांच्या नावाची चर्चा होती घटक पक्षांना यावेळी भाजपनं उमेदवारी दिल्याचं दिसत नाही त्यांचा काय विचार केलाय पक्षाने असं नाही आहे घटक पक्षांना अतिशय योग्य स्थान पार्टीमध्ये आहे यावेळेला मुळात 6 जागा निवृत्त झाल्या आणि विधानसभेतली 122 संख्या 106 झाल्यामुळे 4 मिळतील 5वा आम्ही प्रयत्न करणार आहोत चान्स घेणार आहोत यशस्वी होणार आहोत अशा वेळेला 2 नावं कमी करताना जी काही कसरत असते शेवटी न्याय हा न्याय या शब्दाचा अर्थ असा आहे की तो कोणाला तरी मिळतो तेव्हा कोणावर तरी अन्याय होतो त्यामुळे घटक पक्षांना बाजूला ठेवण्याचं काहीच होत नाही घटक पक्षांसंदर्भात पक्षाचा काय विचार सुरू कारण की खासदारांच्या यादीमध्ये घटक पक्षांना कोणतेही स्थान दिलं गेलं नाहीये घटक पक्षांची नावं गेल्या ज्यांना ज्यांना आता तिकीट मिळालं नाही त्यांना ह्या आधी तिकीटही मिळालं होतं आणि त्यांना योग्य त्या जबाबदाऱ्या पण दिल्या होत्या सदाभाऊना तर मंत्रीपद पण दिलं होतं आणि राजकारणामध्ये फुलस्टॉप कधी नसतो कॉमा असतो स्वल्पविराम असतो आणि त्या स्वल्पविरामानंतर वाक्य पुन्हा सुरू होत असतं राजकारणामध्ये कधी फुलस्टॉप नसतो दादा काल महाविकासची बैठक पार पडली त्यामध्ये सर्व आमदारांना बोलवण्यात आलं अपक्षांनाही बोलवण्यात आलं शक्ती प्रदर्शन झालेलं आहे त्याचबरोबर आज सुद्धा तुमची पण बैठक आहे भाजपच्या सर्व आमदारांना तुम्ही बोलवले आज इथे आमचं काही आमचं शक्ती प्रदर्शन नाही आमचं ही निवडणूक थोडी प्रेफरन्शियल वोटिंगवाली असल्यामुळे किचकट आहे त्यामुळे आमचं प्रशिक्षण आहे आमचं काही शक्ती प्रदर्शन नाही कारण आमचं क्लिअर आहे ना ज्यांना भीती असते ते आधी बोलवतात वारंवार हॉटेल्स बदलतात वारंवार दावा करतात आणि त्यामुळे आम्ही लो प्रोफाईल आहोत आम्ही जिंकणार आहोत त्यामुळे आमचं शक्ती प्रदर्शन नाही आमचं काल महाविकास आघाडीने असं म्हटलेलं आहे आमच्यासोबत 11 अपक्ष आमदार उपस्थित होते त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे एकत्रीकरणाला उपस्थित असणं म्हणजे गुप्त मतदानामध्ये म्हणजे गुप्त मतदानाने मतदान करणे असे नव्हे कुठे निवडणुकीची स्ट्रॅटेजी अशी जाहीरपणे सांगायची दादा समाजवादी पार्टीने मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलेलं आहे त्याचं अजूनही उत्तर आलेलं नाही अशा पद्धतीनं समाजवादीचे नेते सांगताना पाहायला मिळतात हिंदुत्वाबाबतची जी भूमिका आहे ती कुठेतरी महाविकास आघाडीत खास करून शिवसेना स्पष्ट करताना पाहायला मिळत नाही तर शिवसेनेला त्यांनी पत्र लिहिलं त्याचं उत्तर शिवसेनेने दिलं पाहिजे आणि शिवसेनेने त्याचं उत्तर सकारात्मक दिलं नाही समाधानकारक दिलं नाही तर काय करणार हा प्रश्न अबू आझमीने विचारला दादा आज संजय राऊत म्हणतात की विरोधी पक्षांचं जे तोंड आहे ते गटार आहे कारण का ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात मुख्यमंत्र्यांवर भाषेचा वापर नाही मला असं वाटतं की संजय राऊतांच्या प्रत्येक म्हणण्यावर काही बोललं पाहिजे असं नाही मला प्रामुख्याने उमेदवार घोषित करायचे केल्या मला आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाऊ द्या आता आपण एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं पाहिजे की मी बोललो की हमारे कार्यपद्धति के अनुसार भाजपनं 5 नावं जाहीर केलेली आहेत आणि या नावांमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीच्या नावांमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव नाहीये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट